असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. आज ऋषी पंचमी, याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगावचे संत श्री गजानन महाराज यांनी महासमाधी घेतली. समाधीस्थ होण्याआधी महाराजांनी जवळजवळ 2 वर्ष आधीच आपल्या समाधीबद्दल आपल्या भक्तांना सांगितलं होतं. सध्याचं समाधीस्थान जिथं आहे तिथे बोर्ड दाखवत महाराज म्हटले होते की मी इथेच राहणार आहे. समाधी घेण्याच्या 1 दिवस आधी चतुर्थीला महाराज भक्तांना म्हणाले की गणेश पुराणात कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करावा, त्याप्रमाणे भक्त हो तुम्ही या पार्थिव देहाला विसर्जित करण्याची वेळ आली आहे, त्यासाठी यत्किंचितही दुःख करू नका, कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी मी इथेच राहणार आहे. भक्त हो तुमचा कदापि विसर मला पडणार नाही. महाराज पुढे म्हणाले की शरीर हे वस्त्रापरी आहे आणि त्याला बदलणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला सकाळी 8 दरम्यान पद्मासनामध्ये महाराज स्थिर झाले आणि प्राण रोधून मस्तकी त्यांनी त्यांचा प्राण धारण केला आणि मुखातून शब्द आला जय गजानन. श्री महाराजांनी समाधी घेतल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि लोक शेगावकडे मिळेल त्या वाहनाने जसे जमेल तसे धावू लागले. शेगावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक भक्तांच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत देऊन भक्तवत्सल महाराजांनी आपल्या समाधीची वार्ता कळवली. डोणगावचे गोविंद शास्त्री यांच्या सांगण्यानुसार समाधी घेतल्यानंतर श्रींचं अंग गार झालं आहे का हे तपासण्यासाठी श्रींच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवण्यात आला आणि काय आश्चर्य, तो गोळा वितळू लागला, म्हणजे अंग हे गार झालेलंच नव्हतं. शास्त्री म्हणाले, 1 दिवस काय, या समाधी स्थितीत महाराज वर्षभर आणि पुढे असेच राहू शकतात, पण असं करणं अनुचित होईल. तरी सर्व भक्तांनी येऊन आपण त्यांचं दर्शन घेऊयात. भक्तांनी हे वचन शिरोधार्य केलं. महाराजांची समाधी ही संजीवन आहे, म्हणजेच देह सोडला तरी प्राण मस्तकी धारण केलेले आहे. अपार भक्तांचा मेळा शेगावला जन्मला. असंख्य दिंड्या आल्या. गाव संपूर्ण नक्षीदार रांगोळ्यांनी सजवलं गेलं. दुतर्फा दीपोत्सव केला गेला. समाधी अवस्थेतल्या पद्मासनाची स्थिती असलेल्या श्रींना फुलांनी मढवलेल्या रथामध्ये स्थानापन्न करून मिरवणूक काढण्यात आली. महाराजांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले होते. नानाविध खिरापती वाटल्या गेल्या. हजारो भक्त विठ्ठलाचा नामगजर आणि भजन यामध्ये दंग होऊन रथामागे चालत होते. तुळस, बुक्का, गुलाल आणि अनंत फुले वाहिली गेली आणि या फुलांखाली महाराज जणू झाकून गेले. श्रींचा रथ बापू काळे यांच्या घरावरून जात असताना त्यांच्या पत्नीने लहानग्या नामदेवला श्रींच्या पवित्र चरणावर टेकवलं. काही क्षण श्रींनी समाधी अवस्थेतून डोळे उघडून नामदेववर कृपा कटाक्ष टाकला. या आशीर्वादामुळे नामदेवाने पुढे भरघोस यश संपादन केले. पुढे पुंडलिक बाबा भोकरे यांनीही श्रींच्या शेवटच्या दर्शनासाठी कळकळीची विनंती केल्यानंतर माऊलींनी क्षणभर डोळे उघडून स्मितहास्य केलं. अशा ज्वलंत प्रसंगावरून आपल्याला साक्ष पडते की श्रींची समाधी ही संजीवन आहे. केवळ भक्तीसाठी व्याकुळ असलेली ही माऊली एका हाकेसरशी धावून येणारी आहे, तर काही प्रसंगी हाके आधीच पोहोचणारी आहे. रात्रभर थाटामाटात चाललेला हा मिरवणुकीचा कार्यक्रम सूर्योदय होताच मठात ही यात्रा परतली. श्रींच्या देहावर अखेरचा रुद्राभिषेक केला गेला. पंचोपचार पूजा आरती आणि पश्चात नामगजर केला गेला. शास्त्राप्रमाणे श्रींची मूर्ती ही उत्तराभिमुख आसनस्थ केली गेली आणि भक्तांनी अखेरचे दर्शन घेतलं. जय गजानन स्वामी गजाननच्या गजरामध्ये मीठ, अर्घ, जा, अबीर यांनी ती गार भरून त्यावर शिळा लावून दार बंद केलं. 10 दिवसापर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला. समाधीनंतर 1.5 वर्षांनी हरिपाटलांना महाराजांचा विरह सहन होत नव्हता. 1 दिवस त्यांनी असह्य होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरची शिळा सरकवली. त्याचबरोबर महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही नुकतीच महासमाधी घेतली आहे अशी तेजस्वी त्यांना भासली. महाराज प्रत्यक्ष शरीर रूपाने आपल्यात जरी नसले तरी आशीर्वाद रूपाने आपल्यात सतत जवळ असतात. अनेक भक्तांना त्यांच्या जागृतीचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी श्री गजानन महाराजांचा अनुभव घेतला आहे आणि ज्यांना हा कार्यक्रम आवडला आहे त्यांनी आवर्जून कमेंटमध्ये जय गजानन लिहावे. त्याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं. आपण जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर आज गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य जरूर दाखवावा. त्याचबरोबर जय गजानन किंवा गणगण गणात बोते या मंत्राचा जप जरूर करावा. पुन्हा एकदा शेगावचा राणा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या चरणी अखंड अखंड वंदना.
ओम साईराम, जय गजानन।